वारली चित्र गोलाकार मोठ्या वृक्षाचे रेखाटन भाग 22। विद्यार्थी मित्रांनो, बघितलं का आहे काय आहे? आपण जंगलातल्या या पायवाटेने निघालो आहोत आणि ही जंगलातली पायवाट आहे बरं का। या पायवाटेने वारली जंगलामध्ये फिरत असतात। बघितले का केवढे घनदाट जंगल आहे। आणि आपण या जंगलात का फिरतो आहे बरं? आजच्या आपल्या वारली चित्रकलेचा विषय शोधण्यासाठी। अरे बाप रे, केवढा मोठा वृक्ष, खूपच मोठा वृक्ष आहे। छानच की, जर आपण याच वृक्षाचे रेखाटन केले तर। चला तर मग आपण या मोठ्या वृक्षाचे रेखाटन करूयात। प्रथम वारली चित्र रेखाटन करताना पेन्सिलने आपण कच्चे रेखाटन करून घेणार आहोत। यात झाडाच्या फांद्या, खोड आणि मूळ याचे कच्चे रेखाटन केल्यानंतर ब्रशच्या सहाय्याने मूळ, खोड आणि फांद्या रंगवून घेणार आहोत। फांद्या रंगवताना खोडाकडील भाग जाड आणि टोकाकडील भाग बारीक अशा पद्धतीने आपण फांद्यांचे रेखाटन या ठिकाणी करणार आहोत। याच पद्धतीने आपण सर्व फांद्यांचे रेखाटन करून घेणार आहोत। तुम्हाला दिसतच असेल खोडाकडील बाजूस फांदी ही जाड आहे आणि वरच्या दिशेस फांदीचा आकार हा निमुळता म्हणजे बारीक होत गेलेला आहे। फांदी जाड करण्यासाठी आपण ब्रश बदललेला नाही आहे बरं का। यासाठी आपण एकच ब्रशचा वापर करतो आहोत। परंतु फांदी जाड काढायची आहे त्या ठिकाणी ब्रशला हलकेच दाब द्यायचा आहे आणि फांदीच्या टोकाकडे येताना हा दाब कमी करत जायचा। त्यामुळे आपली फांदी टोकाकडे बारीक आणि खोडाकडच्या दिशेने जाड येणार आहे। अशा पद्धतीने आपण गोलाकार सर्व फांद्यांचे रेखाटन करून घेणार आहोत। झाडाला छानपैकी गोल आकार तयार झालेला तुम्ही पाहू शकता। आता फांद्या काढून झाल्यानंतर आपण प्रत्येक फांदीला पानाचे रेखाटन करत जाणार आहोत। पानाचा आकार काढत काढत टोकापर्यंत हा आकार काढत जायचा आहे। याच पद्धतीने आपल्याला सर्व फांद्यांना पानांचे रेखाटन करून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघाल की या फांदीचे रेखाटन झाल्यानंतर पुढच्या फांदीचे रेखाटन करताना पान हे बाजूला काढलेले आहे। त्याच पानावरती आपल्याला दुसऱ्या पानाचे रेखाटन करायचे नाही। अशा पद्धतीने आपण संपूर्ण झाडाच्या फांद्यांना सावकाशपणे पानांचे रेखाटन करून घेणार आहोत। आणि हे रेखाटन झाल्यानंतर आपला हे झाडाचे रेखाटन खूपच सुंदर आणि आकर्षक दिसणार आहे। ज्यावेळेस आपण फांद्यांचे रेखाटन करणार आहोत त्यावेळेस या पानांच्या आकाराचा विचार करूनच फांद्यांमधील अंतराचा विचार करून फांद्यांचे रेखाटन करायचे आहे।
फांद्यांमधले अंतर अगदीच कमी घेतले तर पाने एकमेकांना चिकटलेल्या स्वरूपात येतील आणि त्यामुळे झाड चांगले दिसणार नाही। अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण झाडाच्या फांद्यांना पानांचे रेखाटन करून झाले आहे आणि त्यानंतर आपण मुळाच्या ठिकाणी छोट्या मुळांचे रेखाटन करून घेणार आहोत। या ठिकाणी आपण जमिनीचे रेखाटन करून घेणार आहोत। या फांदीला आपण सुगरणीच्या खोप्याचे रेखाटन करतो आहोत। सुगरणीचा खोपा तुम्ही बघितला असेलच ना, तर वारली चित्रकलेत सुगरणीचा खोपा अशा पद्धतीने रेखाटला जातो। त्यानंतर झाडाच्या सावलीत बसलेल्या या व्यक्तीचे रेखाटन आपण या ठिकाणी करणार आहोत। ही स्त्री झाडाखाली बसून झाडाची फळे गोळा करत आहेत असे रेखाटन आपण केलेले आहे। त्यानंतर तिच्याजवळ आपण बांबूने विणलेल्या टोपलीचे रेखाटन केलेले आहे आणि ही स्त्री या झाडाची गोळा केलेली फळे या बांबूने विणकाम केलेल्या टोपलीमध्ये गोळा करत आहे अशा पद्धतीचे रेखाटन आपण केलेले आहे। पुढे जाऊन आपण एका पक्षाचे रेखाटन या ठिकाणी करत आहोत। हा पक्षी झाडाच्या दिशेने येत आहे अशा पद्धतीचे रेखाटन आपण केलेले आहे। या ठिकाणी आपण पंखांना मात्र वेगळ्या पद्धतीचा आकार दिलेला आहे, वेगळ्या प्रकारचे पंख काढलेले आहेत आणि त्यामुळे हा पक्षी देखील खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे। या पक्षाचे रेखाटन झाल्यानंतर खालच्या बाजूस आपण शेळीचे रेखाटन करणार आहोत। जी शेळी झाडाच्या सावलीमध्ये जे गवत उगवलेलं आहे ते गवत खात आहे अशा पद्धतीचे रेखाटन आपण या ठिकाणी केलेले आहे। म्हणजे झाड आपलाच नव्हे तर सर्व पशुपक्ष्यांचा मित्र आहे, सखा आहे, सोबती आहे असे हे रेखाटन या ठिकाणी आपण केलेले आहे। याच पद्धतीने झाडावरून आकाशात भरारी घेतलेल्या पक्षाचे रेखाटन आपण केलेले आहे आणि पुढे जाऊन आपण झाडाच्या फांदीवर बसलेल्या एका पक्षाचे रेखाटन केलेले आहे। अशा पद्धतीने आज आपण एका गोलाकार मोठ्या वृक्षाचे रेखाटन केले आहे आणि त्याचबरोबर अवतीभोवती प्राणी पक्ष्यांचे रेखाटन केलेले आहे।